जितेंद्र जगताप यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्याविरुद्ध व्यावसायिकाला पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे सामाजिक कार्यकर्त्या आदिती माधव दीक्षित यांना वारसाहक्काने मिळालेल्या मिळकतीचा बनावट कागदपत्रे तयार करून ती तिसऱ्या व्यक्तीला विक्री केली विक्री करताना पुरेसा मोबदला न देता फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दीपक मानकर साधना वर्तक आणि मुकुंद दीक्षित यांच्यावर शनिवारी गुन्हा दाखल केला होता त्यानंतर हडपसर पोलिसांनी दीपक मानकर यांच्यासह अमित भेडे गुरुनाम सिंग बतियानी व इतरांवर खंडीचा गुन्हा दाखल केला आहे